भारतानं 53 वर्षापूर्वी समुद्राच्या तळाशी बुडवलेली पाकिस्तानची पाणबुडी आता सापडली आहे. विशाखापट्टणमच्या समुद्र तळाशी मागच्या 53 वर्षापासून चिरशांती घेत असलेल्या या पाणबुडीचे काही सांगाडे शोधण्यात भारताला यश आलं आहे. DSRV या यंत्रणेच्या माध्यमातून भारताच्या नौदलानं पाकिस्तानच्या पाणबुडीचे सांगाडे शोधून काढलेले आहेत. ही जी DSRV नावाची यंत्रणा आहे, ज्याला डीप सबमर्जनन्स रेस्क्यू व्हेइकल म्हटलं जातं, ते 2018 साली अशी दोन यंत्र भारताने विकत घेतली आणि आजपर्यंत जगातल्या फक्त 18 देशांकडेच ही यंत्रणा आहे. समुद्राच्या तळाशी बुडालेले जहाज, वेगवेगळ्या पाणबुडी शोधून काढण्याचं काम ही यंत्रणा करते. PNS गाजी नावाची दक्षिण आशियातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आणि पहिली पाणबुडी, जिला भारताच्या INS राजपूतनं राज करेगा राजपूत अशी घोषणा देत विशाखापट्टणम जवळच्या समुद्रामध्ये जलसमाधी दिली. केवळ पाकिस्तानच नाही, अमेरिकेला सुद्धा त्यावेळी खूप मोठा धक्का बसला होता. PNS गाजी या पाकिस्तानच्या पाणबुडीला जलसमाधी देण्याचा भारतानं केलेला हा जो शौर्याचा इतिहास आहे, तो मोठा रंजक आहे आणि तोच इतिहास आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी रवी आणि तुम्ही सगळेजण आत्ता पाहत आहात लँटर्न मराठी. गोष्ट आहे 3 डिसेंबर 1971 सालची. भारतावर पाकिस्ताननं तिसऱ्यांदा हल्ला केला होता. ऑपरेशन चंगेज खान या नावाखाली हवाई हल्ले सुरू झालेले होते. रात्री 12 वाजता देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी रेडिओवरून भारतीयांना संदेश दिला. हा संदेश संपला आणि ठीक रात्री 12:15 ठोक्याला विशाखापट्टणम बंदराजवळच्या समुद्रामध्ये अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे विशाखापट्टणम बंदराच्या जवळ असलेल्या वेगवेगळ्या इमारतींच्या काचांना तडे गेले, अनेक घरांच्या काचा तुटून पडल्या. काही जणांना नक्की काय झालं हेच लक्षात येत नव्हतं. काहींना वाटलं पाकिस्ताननं हवाई हल्ले केले, काहींना वाटलं भूकंप आला आहे, पण काही जणांनी समुद्रामध्ये पाण्याचा एक भला मोठा लोळ कितीतरी मीटर उंच जाऊन खाली शांत होताना पाहिला आणि तिथेच PNS गाजी नावाच्या पाकिस्तानच्या पाणबुडीला INS राजपूत नावाच्या भारतीय पाणबुडीनं कायमची जलसमाधी दिली. INS राजपूत म्हणजे काय? PNS गाजी नक्की काय होती? INS विक्रांत हा जो शब्द आपण अनेकदा ऐकलेला आहे, त्याचा आणि या सगळ्या घटनांचा संबंध काय? हे अनेक प्रश्न या सगळ्या घटनेवरून आपल्याला पडल्याखेरीज राहणार नाही. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पटापट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. PNS गाजी नावाची खूप महत्त्वाची आणि मोठी पाणबुडी पाकिस्तानकडे होती. 1963 साली अमेरिकेनं तयार केलेल्या या पाणबुडीचं नाव होतं USS Diablo. केवळ पाकिस्तानच नव्हे तर दक्षिण आशियातली ही पहिली पाणबुडी. त्यावेळी भारताकडे अशी एकही पाणबुडी नव्हती, त्यामुळे या पाकिस्तानच्या PNS गाजी नावाच्या पाणबुडीचा मोठा गवगवा होता. 1965 भारतविरोधी युद्धामध्ये सुद्धा या PNS गाजीनं भारताच्या INS विक्रांतला बुडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. INS विक्रांत नक्की काय आहे? तर INS विक्रांत ही भारताची विमानवाहू जहाज आहे, खूप मोठी जहाज आहे. 1971 बांगलादेश युद्धामध्ये INS विक्रांतनं बजावलेली भूमिका खूप मोठी होती. 1965 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये PNS गाजीनं INS विक्रांतला बुडवण्यासाठी सगळे प्रयत्न केले, पण तेव्हासुद्धा भारतीय नौदलानं पाकिस्तानच्या या महाकाय पाणबुडीला चकवा देण्यात यश मिळवलं होतं. 1971 युद्ध ज्यावेळी छेडलं गेलं, त्यापूर्वीच PNS गाजी पाकिस्तानच्या कराची बंदरातून भारताच्या दिशेनं निघालेली होती आणि पाकिस्ताननं जफर मोहम्मद खान PNS गाजीचे जे कॅप्टन होते त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवली. 14 नोव्हेंबर 1971 साली कराचीच्या बंदरातून PNS गाजी भारताच्या दिशेनं निघाली. 4,800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही पाणबुडी विशाखापट्टणमजवळ असलेल्या समुद्रात येऊन थांबली. त्यापूर्वी पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणेमार्फत INS विक्रांत विशाखापट्टणमच्या समुद्रातच असल्याची खात्री करून घेतलेली होती. भारताचे DDD नावानं प्रसिद्ध असलेले दत्ता नावाचे मोठे सैनिक अधिकारी होते. ते सातत्यानं वेगवेगळ्या देशांच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी ब्रेक करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यातच त्यांना PNS गाजीच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीला ब्रेक करण्यात यश मिळालं. PNS गाजीच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीकडून सातत्यानं एका लुब्रिकंटची मागणी केली जात होती. हे जे लिक्विड स्वरूपात असलेलं लुब्रिकंट आहे, हे
केवळ पाणबुडीसाठीच वापरलं जातं हे दत्ता यांच्या लक्षात आलं आणि PNS गाजीच्या माध्यमातून पाकिस्ताननं INS विक्रांतला समुद्राच्या तळाशी पाठवण्यासाठी केलेली जी सगळी योजना होती ती भारतीयांच्या लगेच लक्षात आली. INS विक्रांतला तात्काळ सुरक्षित ठिकाणी अंदमान निकोबारला हलवण्याच्या सूचना देण्यात आली आणि त्याचवेळी विशाखापट्टणमच्या बंदरावरती सर्व्हिसिंगसाठी म्हणजे नादुरुस्त असल्यामुळे सर्व्हिसिंगसाठी INS राजपूत नावाची महत्त्वाची पाणबुडी येऊन थांबलेली होती. आता ही INS राजपूत नावाची जी पाणबुडी आहे ती आपण रशियाकडून विकत घेतलेली. ही पाणबुडी सर्व्हिसिंगसाठी विशाखापट्टणमच्या बंदरामध्ये येऊन थांबलेली होती आणि त्यावेळी या पाणबुडीचे जे कॅप्टन होते इंदर सिंग त्यांना संदेश देण्यात आले की इथून पुढं तुमच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती बाकीचे सगळे संदेश बंद, तुम्ही स्वतः INS विक्रांत आहात अशाच पद्धतीचे संदेश तुमच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून द्यायचे. विशाखापट्टणमच्या बंदरात उभ्या असलेल्या INS राजपूतनं हुबेहूब कामगिरी पार पाडली. तत्पूर्वी INS विक्रांतला विशाखापट्टणमवरून अंदमान निकोबारकडे पाठवत असताना INS विक्रांतवर साधारणपणे 2500 अधिकचा स्टाफ होता. त्या सगळ्या स्टाफच्या घरी फोनद्वारे मेसेज देण्यात आले की आम्ही विशाखापट्टणमच्या बंदरामध्ये येत आहोत आणि सगळीकडे ती चर्चा सुरू झाली. विशाखापट्टणमच्या बाजारात सुद्धा त्यावेळी एक शक्कल लढवली गेली. भारतीयांचा गनिमी कावा किती मोठा आहे, ज्या गनिमी काव्याच्या चकव्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानची PNS गाजी नावाची पाणबुडी समुद्राच्या रसातळाला जाऊन बसली. विशाखापट्टणमच्या बाजारामध्ये INS राजपूतवरून खरेदीसाठी आवर्जून माणसं पाठवली गेली आणि खरेदी किती केली, 6 महिने पुरेल एवढा भाजीपाला, 6 महिने पुरतील एवढी अंडी, 6 महिने पुरेल एवढं मांस, इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदीला सुरुवात केल्यामुळे विशाखापट्टणमच्या बाजारामध्ये एक धांदल उडाली. अनेक व्यापाऱ्यांना आपल्याकडे किती सामान आहे, आपल्याला अजून कोणाकडे घ्यावे लागेल अशी चर्चा सुरू झाली आणि पाकिस्तानच्या सगळ्या हेरांच्या हे लक्षात आलं की विशाखापट्टणमच्या बंदरामध्ये INS विक्रांत नावाचं विमानवाहू जहाज तिथेच थांबलेलं आहे, ज्याचा शोध पाकिस्तानला आहे आणि ज्याला बुडवण्यासाठी PNS गाजी नावाची आपली पाणबुडी नोव्हेंबरमध्येच कराची बंदरातून निघालेली आहे. फोन करून त्यांनी आपली कामगिरी बजावली. INS विक्रांत ज्याचा शोध आपण घेत आहोत ते भलं मोठं महाकाय जहाज विशाखापट्टणमच्या समुद्रातच उभं आहे. 14 नोव्हेंबरला कराचीहून निघालेली ही पाणबुडी श्रीलंकेला गेली, श्रीलंकेत इंधन भरलं आणि 1 डिसेंबरच्या आसपास ती विशाखापट्टणमजवळ असलेल्या समुद्राच्या तळाशी येऊन दबा धरून बसली. 3 डिसेंबरपर्यंत ती दबा धरून बसली. INS राजपूत बंद होती परंतु INS राजपूतला समुद्र तळाशी सुरू असलेल्या वेगवेगळ्या घटनांचा संदेश बरोबर पोहोचत होता आणि 3 डिसेंबरच्या मध्यरात्री समुद्राच्या तळाशी काहीतरी गडबड सुरू आहे असा संदेश पोहोचला. INS राजपूतनं 2 डेप्थ चार्ज डागले. PNS गाजी या पाणबुडीला मोठी क्षती पोहोचली, मोठा स्फोट झाला आणि पाकिस्तानची गाजी नावाची पाणबुडी समुद्रामध्ये बुडाली. या पाणबुडीवरती पाणबुडीचे कॅप्टन असलेले जफर मोहम्मद खान यांच्यासह 11 अधिकारी आणि 82 खलाशी अशा 93 जणांना जलसमाधी मिळाली. एकंदरीत काय, गाजी नावाची जी पाणबुडी जिचा दक्षिण आशियामध्ये मोठा बोलबाला होता तिला राजपूत INS राजपूतनं पाण्याच्या तळाशी नेऊन काढलं. सुसाईड मिशन म्हणून कॅप्टन इंदर सिंग यांच्यावर जी जबाबदारी सोपवली होती त्यांनी ती पार पाडली. भारतीयांची छाती अभिमानानं फुलून यावी अशाच पद्धतीचा हा सगळा अभिमानास्पद प्रसंग आहे. आपल्याला हा प्रसंग, ही माहिती कशी वाटली, आपल्या प्रतिक्रिया आवर्जून लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका आणि आपल्या काही अनमोल सूचना असतील त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगत चला. Thank you.